दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावरचं अण्णा हजारेंचं 2011 सालचं ऐतिहासिक आंदोलन, ते आंदोलन अजूनही जनतेच्या स्मरणात आहे. लोकायुक्तांच्या नियुक्तीसाठी अण्णांनी एल्गार सुरू केला होता. लोकायुक्तांची स्थापना झाली की देशातील भ्रष्टाचार संपेल अशी भाबडी आशा जनतेला होती. पण महाराष्ट्रात लोकायुक्त असतानाही भ्रष्टाचाराच्या किती प्रकरणात कारवाई झाली, भ्रष्टाचार संपला का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. राज्यातील लोकायुक्तांकडे 2015 साली 5,200, 2016 साली 5,850 तर 2017 साली 31 मे पर्यंत 2,427 अशा गेल्या 2.5 वर्षात 13,477 तक्रारी आल्या. यापैकी केवळ 1% म्हणजे 158 तक्रारींमध्ये कारवाई करण्याचे आदेश लोकायुक्तांनी राज्य सरकारला दिलेत. माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी ही धक्कादायक बाब समोर आणली आहे. रिपोर्ट पाठवले जातात लोकायुक्ताकडून, त्याच्यावर काही कारवाई होत नाही आहे. मला तर वाटतं आतापर्यंत इतिहासात लोकायुक्ताच्या तर एकही अधिकारी कुठे सस्पेंड किंवा डिसमिस झालेला दिसत नाही आहे. सद्यस्थिती अशी आहे की लोकायुक्त इंडिपेंडंट नाही आहे, त्यांच्याकडे काही पॉवर्स पण नाही आहे, फक्त नावाचं लोकायुक्त आहे. कारण कोणतीही त्यांनी ॲक्शन घेण्यासाठी सांगितलं तरी सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. विशेष म्हणजे लोकायुक्तांनी 158 प्रकरणात कारवाईचे आदेश दिले असले तरी लोकायुक्तांचे आदेश पाळणं सरकारला बंधनकारक नाही, त्यामुळे या प्रकरणी सरकारकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. सरकारकडून कारवाई होत नसेल तर लोकायुक्तांकडून ही प्रकरणं राज्यपालांकडे पाठवली जातात, मात्र त्याचाही फायदा होत नसल्याचं समोर आलंय. कारण लोकायुक्तांनी अशी 642 प्रकरणं राज्यपालांकडे पाठवली होती, मात्र या प्रकरणात काय झालं याची कोणतीही माहिती राज्यपाल किंवा राज्य सरकारकडून लोकायुक्तांकडे आलेली नाही. असं असेल तर लोकायुक्त ही यंत्रणा हवी कशाला, असा सवाल उपस्थित केला जातोय. देशात आणि राज्यात भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून नवीन लोकायुक्त कायदा 2013 तयार करण्यात आला. या कायद्यानुसार लोकायुक्तांना जादा अधिकार देण्यात आलेत, मात्र तेव्हा सत्तेवर असलेल्या काँग्रेसने या कायद्याची अंमलबजावणी तर केलीच नाही. मात्र त्यावेळी हा कायदा व्हावा म्हणून अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या भाजपनेही सत्तेवर आल्यानंतर या कायद्याकडे दुर्लक्षच केलं. त्यामुळे भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी सक्षम लोकायुक्त व्हावा ही इच्छा कुठल्याच पक्षाची नाही का, असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय. दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.